जलसंपदा विभागानं पुढील दहा दिवसांसाठी कोल्हापूर महानगरपालिकेला शून्य पूर्णांक नऊ टी एम सी पाणी उचलण्याची परवानगी दिली आहे शहराच्या मागणीच्या तुलनेत मिळणाऱ्या पाण्याचं प्रमाण कमी आहे त्यामुळं कोल्हापूर शहरात आता एक दिवसाड पाणी वितरण केलं जाईल नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा शक्य तितकं पाणी साठवून ठेवावं आणि काटकसरीनं पाण्याचा वापर करावा असं आवाहन जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी केलं आहे जलसंपदा विभागानं कोल्हापूर शहराच्या पाणी वापरावर वा नियंत्रण आणले पुढील दहा दिवसांसाठी केवळ शून्य पूर्णांक नऊ टी एम सी पाणी पंचगंगा नदीतून उपसा करण्यास कोल्हापूर महानगरपालिकेला परवानगी दिली आहे मागणीच्या तुलनेत अत्यंत कमी प्रमाणात पाणी मिळणार आहे त्यामुळं कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे उपलब्ध पाण्याचं योग्य प्रमाणात वितरण करण्यासाठी महानगरपालिका पाणी पुरवठा विभागानं नियोजन आहे त्यानुसार कोल्हापूर शहरात आता एक दिवसाड पाणी पुरवठा केला जाईल अशी माहिती जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली म्हणजे आपल्या पुईकडी आणि बालिंगावरून आपल्याला पाणी पुरवठा केला जातो आणि त्याप्रमाणे पुईकडीवरून येणारं पाणी आणि चंबूकडीचं आणि बालिंगाचं येणारं पाणी ज्या प्रभागाला आहे त्या प्रभागाप्रमाणे आपण तिथं डिस्ट्रीब्युशनचं नियोजन केलेलं आहे आणि एक दिवसाड पाणी पुरवून लोकांना आपण देणार आहे लोकांनीसुद्धा विनंती करतो आहे लोकांना की आपण पाणी काटकसरीनं वापरावं कारण अन्य महाराष्ट्रामध्ये पाणीटंचाईची प्रचंड अवस्था आहे उदाहरणार्थ लातूर म्हणा उस्मानाबाद म्हणा जळगाव भुसावळ या एरियामध्ये सुद्धा प्रचंड पाणी टंचाई आहे तशी परिस्थिती आपल्याकडे येणार नाही आहे परंतु ती कमी करण्याकरच्या दृष्टिकोनातनं पाणी काटकसरीनं बाब जपून वापरलं वाप तर पाऊस आणि थोडे दिवस जरी प्रवाह झाला तरी आपल्याला काही अडचण येणार नाही महापालिका कर्मचाऱ्यांनी पाणी वितरणाच्या कामात दुजाभाव करू नये पाणी पुरवठा विभागानं केलेल्या नियोजनात परस्पर बदल केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा अभियंता सरनोबत यांनी दिला आहे शिवाय नागरिकांनी काटकसरींना पाण्याचा वापर करावा असं आवाहन सरनोबत यांनी केलंय